विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण सिलेक्शन ऑफ टॉपिक फॉर रिसर्च या विषयासंबंधी बोलू. प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येते की रिसर्च फॉर द सेक ऑफ रिसर्च म्हणजे फक्त संशोधन कशाकरता करायचं तर संशोधन करायचं म्हणून करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याला दिसते. दुसरं डिग्री मिळवण्याकरता PhD करायची बस एवढंच, या पलीकडे त्या संशोधनाचा काही पुढे उपयोग होतो किंवा नाही याचा कधी विचार करत नाही. वास्तविकता संशोधनाचा विषय कोणता असावा याबद्दलचे काही नियम असे नाहीत, परंतु आपल्या देशामध्ये बरेचसे संशोधनं जी आहेत ती परदेशामध्ये केल्या गेलेल्या संशोधनाची पुनरावृत्ती आपल्याकडे होत असते आणि त्यामुळे आपल्या देशातल्या संशोधनाला काहीही अर्थ उरत नाही. याकरता चार निकष सांगितले आहेत आणि चार निकषांबद्दल आपण थोडीफार माहिती अगोदर घेतलेली आहे. तसेच संशोधनाकरता विषय निवडत असताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायला पाहिजे त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. सो द फर्स्ट क्रायटेरियन इज युजफुलनेस ऑफ रिसर्च. इन वेस्टर्न कंट्री जनरली व्हॉट हॅपन्स, द रिसर्चर गोज टू द सोसायटी. सोसायटी मीन्स टू द पीपल, टू द ऑर्गनायझेशन्स, टू द इंडस्ट्रीज, ऑर द इंडस्ट्रीज आर अप्रोचिंग टू द रिसर्चर्स अँड दे आर पुटिंग देअर प्रॉब्लेम्स बिफोर देम. देन इट इज द जॉब ऑफ द रिसर्चर्स टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. आय कॅन गिव यू अ सिम्पल एक्झाम्पल. इन इंडिया देअर ॲट जलगाव देअर वॉज वन ऑइल एक्सपेलर कंपनी अँड इन दॅट कंपनी इन द ऑइल एक्सपेलिंग डिपार्टमेंट द वर्कर्स कुड वर्क ओनली फॉर 3 hours. 3 तासापेक्षा त्या कंपनीमध्ये जिथे तेल गाळलं जात होतं तिथे कर्मचारी 3 तासापेक्षा जास्त काळ काम करू शकत नव्हते. देन द प्रोप्रायटर अप्रोच टू अ सायकॉलॉजिस्ट अँड आस्क्ड हिम, त्याला विचारलं की बाबा तुम्ही 3 तासापेक्षा जास्त वेळ काम करू शकतील आमचे कर्मचारी, अशी काही व्यवस्था तुम्ही करू शकता का? त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो, पाहतो, 1-2 दिवस मला निरीक्षण करायला वेळ पाहिजे. 2 दिवस निरीक्षण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो, तुमचे कर्मचारी आता इथे 3 तासाऐवजी 8 तास काम करू शकतील. नाव यू जस्ट सी, वेन द सायकॉलॉजिस्ट ऑब्झर्व द सिच्युएशन ही सेड दॅट वेल, इन्स्टेड ऑफ वर्किंग फॉर 3 hours नाव युअर वर्कर्स कॅन वर्क हिअर फॉर 8 hours. ओके. टेम्परेचर इन दॅट टाउनशिप वॉज अप्रॉक्सिमेटली 45 to 48 degrees Celsius ड्युरिंग समर. अनदर थिंग, द ऑइल एक्सपेलिंग युनिट वॉज डर्टी, अत्यंत घाणेरडं होतं ते. फ्लोरिंगवर धूळ आणि तेल यांचा थर साचलेला होता, मूवमेंट व्यवस्थित करता येत नव्हती. कलर ऑफ द वॉल्स वॉज येलो. सायकॉलॉजिस्ट ऑब्झर्व्ड एव्हरीथिंग अँड ही सेड दॅट ही विल नीड 2 days टू चेंज द होल सिच्युएशन अँड ही हॅज गिवन अ लिस्ट ऑफ द वर्कर्स ऑर द स्किल्ड वर्कर्स विच ही नीड्स. आफ्टर ऑब्झर्विंग एव्हरीथिंग द फ्लोअर वॉज क्लीन्ड विद इन अ फ्यू अवर्स, कम्प्लीटली क्लीन्ड. दिस इज नंबर 1. नंबर 2, कलर ऑफ द वॉल्स वॉज चेंज्ड, इन प्लेस ऑफ येलो इट वॉज पेंटेड ग्रीन. अँड नंबर 3 चेंज वॉज देर वेर 3 air blower कूलर लावले तिथं, सो दॅट फ्रॉम 1 end टू अनदर एंड फ्लो ऑफ एअर विल बी देअर. विद इन 2 days द होल मशिनरी वॉज चेंज्ड,
whole infrastructure was trained according to the requirement of psychologist, and it was found that instead of 3 hours, the workers could work there for 8 hours. Now you see what happens. जेव्हा टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस तुमच्या अंगातून घाम गळतो. घाम गळलं म्हणजे तुमच्या अंगातून जे बरेचसे केमिकल्स आहेत किंवा आणखी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर पडतात आणि त्यामुळे तुम्हाला थकवा येतो. इथं त्यांनी काय केलं, टेम्परेचरच लोअर डाऊन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या स्वच्छतेमुळं आणि कमी टेम्परेचरमुळे मजुरांची क्षमता वाढली. Now you see, this kind of research is called action research. There are many such examples where you will find that the action research has been done. So the first thing is usefulness of research. I can give you a very simple example. This is regarding to our Mehboob Nagar experiment. Council for Social Development in Delhi was asked that, well, in Hyderabad there is one area, it is called as Mehboob Nagar, and there are specially tribal people, they were called Lambadi, and their socio-economic status was to be improved. For this purpose the organization has paid the money. The team went to Mehboob Nagar from Delhi and they have observed the situation. After observing the situation, for 3 months they were struggling to change the attitude of the people. They were unsuccessful. Then they have selected young girls and they were given the opportunity to work on sewing machine. सिलाई मशीन्स जे असतात ना त्यावर काम करायला त्यांना लावलं. त्याबरोबर त्यांना ब्रेकफास्ट देण्यात येत असे, चहा देण्यात येत असे, जेवण देण्यात येत असत. सुरुवातीला त्यांना फक्त सिलाई मशीन कशी चालवायची तेवढं शिकवलं, त्यानंतर कपडे कसे कापायचे तेवढे शिकवलं आणि नंतर मग स्टिचिंग शिकवलं. हळूहळू इतरही लोक येऊ लागलेत आणि याचा परिणाम असा झाला की त्या लोकांना उत्पन्नाचं साधन मिळालं आणि त्यांचं सोशो इकॉनॉमिक स्टेटस जे आहे ते वाढलं. सच टाईप ऑफ ॲक्शन रिसर्च आर व्हेरी मच यूजफुल. अनदर एक्झाम्पल आय कॅन गिव यू. इन कॅलकटा देर इज रेड लाईट एरिया. रेड लाईट एरिया मीन्स प्रॉस्टिट्यूशनचा एरिया. 3 किलोमीटर लांब हा एरिया आहे, त्याचं नाव आहे सोनागाछी. तिथले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही. कारण काय की तिथल्या घरांमधनं झोपड्यांमधनं रात्रभर व्यवसाय चालतो, त्यामुळे त्यांच्या आया वगैरे जो ज्या कोणी असतील त्या खूप उशिरापर्यंत झोपून असतात, मग घरात रक्षण करायचं कोणी. तर त्या मुलांना शिकवायचं काम हे CSDला दिलं आणि मग ही टीम गेली कलकत्त्याला. तिथं गेल्यानंतर प्रश्न असा होता की मुलं शाळेत जाऊ शकत नाही आणि मुलांना तर शिकवायचं आहे. आणि खरं म्हणजे त्या संशोधनानंतर मुलं शाळेत जाऊ शकत नाही म्हणून शाळा मुलांजवळ गेली. हे जे बाकीचे सांगतात ना चरवाहा स्कूल वगैरे, हे सगळ्या कन्सेप्ट तिथनं आणल्या आहेत. मग काय, रोलिंग बोर्ड येतात काळ्या रंगाचे जे असे लटकवले की खाली उतरतात, ते बोर्ड घेऊन या शिक्षिका तिथे जायच्या, सडकेवर शाळा मांडायची आणि तिथं ती मुलं येऊन शिकत होती. दीज आर कॉल्ड ॲक्शन रिसर्च. इट इज पॉसिबल, वी कॅन डू इट. समजा जर ते शक्य नाही झालं तर दुसरं काय आहे, तुमचं संशोधन कशा प्रकारचं असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या विषयातला कुठलाही एक सिद्धांत घ्या, टेक वन थिअरी अँड वर्क ऑन दॅट थिअरी. पहिल्यांदा त्या थिअरीचं अध्ययन करा व्यवस्थित. त्या सिद्धांताचं अध्ययन केल्यानंतर त्यातली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली,
कोणती गोष्ट तुम्हाला आवडली नाही, विच फॅक्टर्स यू फील दे आर अप्रोप्रिएट, विच फॅक्टर्स यू फील दे आर इनअप्रोप्रिएट. आयदर यू वर्क ऑन द अप्रोप्रिएट फॅक्टर फॉर सपोर्टिंग देम और वर्क ऑन द इनअप्रोप्रिएट फॅक्टर फॉर रिजेक्टिंग देम. सी, इन दिस वे यू आर चॅलेंजिंग ए थिअरी. I can give you a simple example. उंची कमी असली म्हणजे आपण काय म्हणतो, उभ्या रेषाचे शर्ट किंवा स्कर्ट वगैरे घाला, बरोबर आहे? म्हणजे काय, तुम्हाला उंची जास्त दिसते. हा सिद्धांत फार पूर्वी एका मानसशास्त्रज्ञाने भारतीय मानसशास्त्रज्ञ खोडून काढला. तो म्हणतो, इट इज नॉट द डिरेक्शन, म्हणजे पट्ट्यांची डिरेक्शन महत्त्वाची नाही आहे, बट इट इज द मीटिंग पॉईंट दॅट इज इम्पॉर्टंट. 50 वर्ष जुनी थिअरी त्या माणसानं अशा प्रकारे संशोधन करून खोटी ठरवली. काय केलं त्यानं सांगतो तुम्हाला. याला म्हणतात व्हर्टिकल हॉरिझॉन्टल इल्युशन. एक उभी रेषा घ्या, ठीक आहे, त्याच लांबीची एक आडवी रेषा घ्या. ही उभी रेषा त्या आडव्या रेषेच्या बरोबर मधोमध पडू द्या आणि आता तुम्ही पहा, तुम्हाला दिसेल उभी रेषा जास्त लांब आहे आणि आडवी रेषा कमी लांब आहे. आता एक काम करा, 90 अंशाचा कोन काढा, 90 डिग्री, आणि उभी रेषा बरोबर आडवी रेषा ठेवा आणि आता पहा बरं तुम्हाला दिसते का ती. आता नाही दिसत. तर अशा रीतीने त्यांनी 1-1 सेंटीमीटर ती रेष हलवली, प्रयोग केला आणि ठरवून दिलं की ज्या ठिकाणी या दोन रेषा एक दुसऱ्यांना भेटतात त्याच्यामुळं भ्रम निर्माण होतो. इन धिस वे यू कॅन चॅलेंज द थिअरी. थर्ड थिंग, काही काही लोक नवीन गोष्टी ज्या आहेत त्या शोधून काढतात. उदाहरणार्थ टॉमस एडिसन्स वर्क, इलेक्ट्रिसिटी शोधून काढली. ग्रॅहम बेल्स वर्क, टेलिफोन वॉज इन्व्हेंटेड. इन सोशल सायन्सेस ऑल्सो वी कॅन इन्व्हेंट. आय कॅन टेल यू अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. लर्न्ड हेल्पलेसनेस हा शब्द आहे एक. सी, मेनी अ टाइम्स यू नो अवर हेल्पलेसनेस इज लर्न्ड. प्रामुख्यानं पहा, आपल्या देशातल्या स्त्रिया, माझ्यानं हे काम होणार नाही, इन धिस वे दे स्पीक. दिस इज नॉट इनबॉर्न, धिस दे हॅव लर्न्ड बिकॉज ऑफ देअर कल्चर, बिकॉज ऑफ देअर सोशलायझेशन अँड बिकॉज ऑफ देअर लिमिटेशन्स. सो सच टाईप ऑफ इनोव्हेटिव्ह रिसर्च वर्क कुड बी डन. फॉर एक्झाम्पल, से फॉर एक्झाम्पल यू आर वर्किंग इन द फील्ड ऑफ सोशॉलॉजी, सायकॉलॉजी ऑर एज्युकेशन. इज इट नॉट पॉसिबल टू स्टडी द इफेक्ट ऑफ कल्चर अँड रिलीजन ऑन द डेव्हलपमेंट ऑफ एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल ऑर इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. सी फॉर वॉट हॅपन्स, we say that all the problems are because of our fate, nashibamula aapla sagla kai ghadta, asha prakarchi vichar sarni aaplyakade aahe. Nashibamula jar sagla kai ghadnar asel ta manasani kaam ka karava, ha pahila prashna. आणि दुसरा प्रश्न, काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. इफ वी कॅनॉट चेंज द सिच्युएशन, कॅन वी नॉट मॉडिफाय अवर बिहेवियर. हेन्स समथिंग न्यू वी हॅव टू थिंक. ट्रॅडिशनल गोष्टीपासून तुम्ही बाजूला व्हा. आता रिसर्च करायचं असेल तर दोज हू हॅव्हन सिलेक्टेड देअर टॉपिक, दे मस्ट गो बियॉन्ड फ्रॉम देअर ट्रॅडिशनल थिंकिंग. डिस्कस दीज मॅटर्स विथ युअर टीचर्स and new things you could study. Take a very simple example. Now we are working on resilience. हे शब्दही तुमच्या कानावर पडले नसतील.
Now we are working on self-esteem. Now we are working on self-efficacy. Traditional things we have left now. So work on resilience, self-efficacy, self-esteem, and find out the ways how can we develop these among Indians. Then there is another thing, that is, you must add new knowledge to your discipline or subjects. तुमच्या विषयामध्ये नवीन ज्ञानाची भर पडायला पाहिजे असं संशोधन करा. याचं साधं उदाहरण तुम्हा लोकांना सांगतो. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. ओके, सी, वन कम्युनिटी आफ्टर 1947 migrated from Pakistan to India. That time their socio-economic condition was very poor. They were ready to do any job. During that time they were ready to do any job for 1 or 2 rupees or 3 rupees. Okay. They haven't demanded anything from the government. In the beginning, government has given them facilities because they were migrated. Later on, they have started selling whatsoever is possible on footpath, on street. Gradually, they have developed their business. And now you will find that in every business, that migrated community is leading. Had they complained to anybody? Answer is no. It means what they have done, they have adjusted with the new environment, lived in poverty in the beginning, gradually they have developed themselves. By any means, they have started earning money and enhanced their social and economic condition. Nowadays, you will find that maximum number of them are multimillionaire. Instead of complaining, they have adjusted with the new environment. In research also, is it not possible to work in the same line of that community? And that's why there are some guidelines for selecting the research topic. The first one is, select and finalize broad area of research. Select and finalize broad area of research. Examine subtopics. Examine subtopics. And select only one. And select only one in which you are interested. पहा तुमचं काय असतं, सुरुवातीला खूप मोठा ब्रॉड टॉपिक घेऊन येता, त्यावर संशोधन होत नसतं. ब्रॉड टॉपिकमध्ये छोटे छोटे सब टॉपिक असतात, त्यापैकी कुठलाही एक टॉपिक निवडा. नंबर टू, रीड मॅक्झिमम लिटरेचर रिलेटेड टू. रीड मॅक्झिमम लिटरेचर रिलेटेड टू दॅट सब टॉपिक. अँड फाइंड आउट which aspect is more explored and which is less explored. Which aspect is more explored and which is less explored.
Next, search gap in research. Search gap in research. Then collect available information regarding the topic. Then formulate the topic properly. Then formulate the topic properly. And prepare a list of major as well as minor variables. And prepare a list of major and minor variables. Next, consult experienced researchers. Consult experienced researchers and discuss your topic in detail with them. And discuss your topic in detail with them when you are convinced. Then prepare a synopsis. Then prepare a synopsis. You can ask the questions if you have. Sir, how to identify the research gap? Now, in which field you are working? What is meant by research gap? In which field you are working? In science and technology. Okay, in science and technology. See the research gap, I can tell you. Nowadays, you will find that in banks also. Okay, if you want your passbook update, you don't have to go to the clerk. There are machines. At the back of your passbook, okay, that code is attached. You insert the passbook in the machine and the details are already printed by the machine. All right? Because of this, what happened? One job in the bank is lost. Agreed? This machine is suitable in such countries where population is less. Is this suitable in a country where there is more than sufficient population? Why don't you work on the utility of the machine, okay, and the adverse effect on the employable population? Is it not possible to carry out the research? तुमच्या जागा आता सगळ्या मशीन्स घेऊ लागल्या आहेत. ठीक आहे. कॅन धिस कंट्री अफोर्ड दॅट? व्हर्च्युअल क्लासरूम्स. एग्रीड? आय कॅन अंडरस्टँड व्हर्च्युअल क्लासरूम. बट वन्स द व्हर्च्युअल क्लासरूम्स आर एस्टॅब्लिश्ड, डू यू थिंक देर विल बी नीड ऑफ टीचर्स? ऑफकोर्स द teacher should be required, na sir? How many? One teacher can control a large number of students there. Mm-hmm. Means you want to say, if machines are come, then automatically human requirements are going to be decreased. Yes. But as per my perspective, sir, this kind of अशा प्रकारचं तसं होणार नाही सर. कारण की टेक्नॉलॉजी येते, याचा अर्थ
माणसं कमी होतात असं नाहीच आहे ना सर, फक्त त्या त्या सेक्शन्समध्ये तसं बघू नका. मला तुम्ही उदाहरण देऊन सांगा की की बाबा टेक्नॉलॉजी आली आणि माणसं वाढलीत. सर आय टीमध्ये आता असं जसं आय टी असेल किंवा इंजिनिअरिंग सेक्शन्स असतील ह्या ठिकाणी लोक लागलीच ना सर. आय टी इंडस्ट्री ओके इट इज सेकंडरी इंडस्ट्री इन युअर कंट्री. व्हेन फॉरिनर्स आर आउटसोर्सिंग देन ओनली आय टी इंडस्ट्रीज आर वर्किंग. ऑल राईट, द डे दे विल स्टॉप द होल आय टी इंडस्ट्री विल कोलॅप्स इन युअर कंट्री. आय वॉन्ट सच टेक्नॉलॉजी ओके विच इज नॉट डिपेंडंट ऑन फॉरिनर्स. I want such technology which is dependent on the manpower of this country. That's why there is a quarrel. Indian Statistical Institute, Calcutta. Okay. They believe that, well, Tata was removed from Calcutta or Bengal. It was really good. My nation need industries based on agriculture products. त्याचं उदाहरण सांगू तुम्हा लोकांना. आपल्याकडे मुरमुरे असतात माहिती आहे. या मुरमुऱ्याचे लाडू कोण काही लोक पूर्वी खायचे, आता आजकाल दिसत नाहीत ते. तुम्ही परदेशात जा, त्यांनी काय केले माहिती आहे, ह्या मुरमुऱ्याला ते लाडू गोल करायचे, आता त्यांनी चापट केले, त्यांनी पण गोल शेप दिला. ऑल राईट, आणि त्याच्यावर त्यांनी एक तर पांढरे तीळ किंवा काळे तीळ याचं डिझाईन काढलं आणि अगदी फर्स्ट क्लास पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये आणलं. अँड यू नो इट इज सेलिंग लाईक हॉट केक. दिस इज इनोव्हेटिव्ह वर्क. आय कॅन अंडरस्टँड धिस इंडस्ट्री, धिस टेक्नॉलॉजी आय कॅन अंडरस्टँड. यू आर वर्किंग ओनली ऑन मशीन्स, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट? इझी होत चाललंय ना सर टेक्नॉलॉजी. दोन चार तर उदाहरण दे, पाहतो ना मी आता सर. मोबाईल, सी मोबाईल असेल, इट इज युनिव्हर्सल कन्सेप्ट. मोबाईल इज युनिव्हर्सल कन्सेप्ट, लॅपटॉप इज युनिव्हर्सल कन्सेप्ट. ओके, आय वॉन्ट कंट्री स्पेसिफिक. आपल्या देशात त्या तिथेच भूतान आहे, मान्य आहे. ते म्हणतात की आम्हाला हे टेक्नॉलॉजी नको, अवर लाईफ इज रिअली व्हेरी प्लीझंट. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन परसेप्शन. देन माय जॉब इज युअर टेक्नॉलॉजी मस्ट बी एबल टू प्रोव्हाइड जॉब टू माय कंट्रीमॅन. ओके, जी काही टेक्नॉलॉजी तुम्ही या देशामध्ये आणता त्यामुळे माझ्या देशातला तरुण जो आहे, शिकलेला तरुण, त्याला निदान 15 ते 20 हजार रुपये महिना त्या कामातून मिळायला पाहिजे. अशी टेक्नॉलॉजी तुम्ही मला द्या. यू मी सच टेक्नॉलॉजी, आय शॅल ॲप्रिशिएट दॅट. ह्या सगळ्या गोष्टी कुठनं आल्या आहेत? वेस्टर्न कंट्रीमधनं आल्या. ठीक आहे, आपल्या देशातल्या आहेत का या? आय टी इंडस्ट्री इज इट अवर मीन्स प्रॉडक्ट? It is not our product. As a result, you will find, साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. बल्लारपूर नावाचं ठिकाण आहे चंद्रपूरच्या नंतर. एक सिमेंटचा कारखाना तिथे उघडण्यात आला. आता एका सिमेंटच्या कारखान्यामध्ये पूर्वी 4 ते 5 हजार लोक लागायचे. सगळा कारखाना इतका कॉम्प्युटराइज आहेत, फक्त 23 लोक आहेत काम करणारे. टेल मी किती लोक बाहेर पडलेत, बाकीचे हजारो लोक गेलेत, काय करणार तुम्ही? सेकंडली, यू आर गोइंग फॉर लक्झरी गुड्स. ऑन द कॉन्ट्ररी, पीपल इन युअर कंट्री दे आर स्ट्रगलिंग फॉर देअर बेसिक नेसेसिटीज. सो आर द टेक्नॉलॉजीज विच आर एक्सेप्टेड बाय द फॉरिन कंट्रीज, आर दे अप्लिकेबल इन माय कंट्री? जस्ट टेल मी. My problem is this. So should we conclude here? So thank you very much for listening me patiently.
हां कम ऑन. भारतीय संशोधन पद्धती आणि पाश्चात्य संशोधन पद्धती याच्यातील मूलभूत फरक कुठला आढळून येतो तुम्हाला? एक गंमत सांगू तुम्हा लोकांना, भारतामध्ये संशोधन नावाचा प्रकार जो आहे हा सिस्टिमॅटिक कधीच नव्हता, आणि जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगायचं नाही ही प्रवृत्ती होती. पहा, जुन्या काळी काही काही लोकांना जडीबुटीचं ज्ञान होतं, ते त्यांनी दुसऱ्यांना कधीच सांगितलं नाही, आपल्यापुरतंच मर्यादित ठेवलं. ऑन द कॉन्ट्ररी, वेस्टर्न कंट्रीमध्ये जे काही संशोधन होतं ते शक्यतो 4 लोकांपर्यंत पोचेल याची ते काळजी घेतात. नंबर 2, आपल्याकडे सिस्टिमॅटिक संशोधन हे झालंच नाही. आयुर्वेदासारखा अत्यंत उत्कृष्ट विभाग, त्यातही फक्त ट्रायल अँड एररच करत बसलो आपण, बरोबर आहे आजपर्यंत. या उलट वेस्टर्न कंट्रीमध्ये पहा, एक मेडिसिन बाजारात जर आणायची असेल तर त्याच्यावर 7 वर्ष काम करावं लागतं, 7 इयर्स टेस्टिंग रिटेस्टिंग, आणि त्यानंतर कुठं त्या पेशंट त्या औषधाला पेटंट मिळतं अँड देन इट इज ब्रॉट टू द मार्केट. सरप्राइझिंगली आपल्या देशात संशोधन म्हणजे PhD मिळवणे, त्यानंतर फुलस्टॉप आहे. R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे आपल्याकडे दाखवा ना मला, शो मी वेअर इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यांचं ओरिजिनल सगळं त्यांचं ठीक आहे, काम नंतर त्यावर आम्ही करतो, वी आर सेकंडरी. सर, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मूळ भारतीय पद्धतीच्या होत्या किंवा भारतीय ज्ञान होतं, जे पाश्चात्य जगात गेलं तिथे त्याचा विस्तार झाला. मला 2-4 तर उदाहरण दाखवा, पॅकिंग होऊन इकडे आलं. मला 2-4 उदाहरणं दाखवा, सांगा. हे अशी भाषणं मी खूप ऐकलीत, 2-4 उदाहरणं दाखवा की भारतात ध्यान पाश्चात्यात गेलं आणि त्यांनी आम्हाला पाठवलं. तुम्ही आयुर्वेदाचाच उल्लेख केला, हो ना, तर आयुर्वेद आपण डेव्हलप करूच शकलो नाही ना. अमुक पाला घे, तमुक पाला घे, जमलं तर ठीक, नाही तर मर. यू विल नॉट बिलीव इन लंडन इफ द डॉक्टर हॅज गिव्हन रॉंग मेडिसिन इज लायसन्स इज टेकन आउट. आणि दरवर्षी 4 ते 5 लोकांचा लायसन्स घेतात. आपल्या देशात होते सर, आपल्याकडे वराहमिहीर, आर्यभट्ट, सुश्रुत, चरक, हे जे जुनी आपण शास्त्रज्ञ म्हणूया त्यांना आहेत, ते होऊन गेली, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आजही होतो. तर ही उदाहरणं, हे ट्रायल अँड एरर मेथड होत्या त्यांच्या. आणि हे बरेचसे लोक काम करणारे जे आहेत ना, ते कशा अल्केमी ALCHEMY समजलं की कुठलंही हे करून परीस शोधणे म्हणजे सोनं मिळेल याकरता त्यांचा मॅक्झिमम खेळ हे होता. आयुर्वेद हे ट्रायल अँड एरर मेथडवरच जास्त बेस झालं, ते डेव्हलप झालंच नाही पुढं. एका झाडाचा पाला त्याला शुद्ध स्वरूपात कधी काढलंच नाही त्यांनी, जसं आहे तसंच ठेवलंय. तुम्ही आयुर्वेद पहा. आणि आता नागपुरात यावर भांडणं चालू आहेत. नागपूरच्या गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजांनी त्या ज्या संहिता होत्या ना त्यांच्या जुन्या, त्या कोर्समधनं काढून टाकल्या. लोक म्हणतात की त्या संहिता पाहिजेत, त्या म्हणतात नाही, दे आर ऑल युजलेस नाऊ. इमोशनली युअर स्टेटमेंट इज करेक्ट, बट ऑन सायंटिफिक ग्राउंड इट डझंट स्टँड, दॅट इज द डिफिकल्टी. ओके सर, कॉमर्समध्ये आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये रिसर्च करताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे रिसर्च करताना? वाय डोंट यू वर्क ऑन मायक्रो लेव्हल? आय वॉन्ट, वाय एव्हरी टाईम यू आर गोईंग फॉर मॅक्रो लेव्हल इन कॉमर्स? साध्या गोष्टी मी तुम्हा लोकांना सांगतो, पाहता आमचा पातालगड एक्सपेरिमेंट होता, ट्रायबल लोक होते तिथं, अशिक्षित लोक, ठीक आहे. एक बॉटनिस्ट आणला, जंगलाचा सर्व्हे केला, कोणती झाडं जास्त उपयुक्त आहेत,
कोणती झाडं कमी उपयुक्त आहेत ठरवलं. हे जे ट्रायबल आहेत त्यांना काय केलं माहिती आहे, बांबूपासनं छान बास्केट बनवतात माहिती आहे, अगदी फॅशनेबल 5-स्टार हॉटेलमध्ये अगदी असे त्यातून पोळ्या देतात, तशा त्यांना तयार करायला लावल्या. वॉकिंग स्टिक्स तयार करायला लावलं, त्याचे वेगवेगळे प्रकार करायला लावले तिथे, येस. आणि ते विकायचे मग दिल्लीला. एक वॉकिंग स्टिक तयार करायचा खर्च त्या काळी 1 रुपया होता, ती वॉकिंग स्टिक दिल्लीला 50 रुपयाला विकली जात होती. या इंडस्ट्री आपण मोडकळीस काढल्या. वी हॅव टू वर्क ऑन मायक्रो लेवल, दिस इज व्हॉट चायना हॅज डन. हे बघा सगळं कुठलं आहे इथं तुमचं. दे हॅव डेव्हलप्ड फर्स्ट द व्हिलेजेस देन केम टू द सिटीज, आपलं उलट असतं. मुंबईला जुडी मुंबई पाहिजे, दुसरं काही नाही. अँड इन व्हिलेजेस पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर जिथे डेव्हलप करायचं आहे तिथं करायलाच पाहिजे. ओके, सो आय होप आय हॅव सॅटिस्फाईड यू. थँक्यू व्हेरी मच.